कर्मवीर दादासाहेब गायकवाड, सबळीकरण व स्वाभिमान योजना। शेतात दिवस रात्र राबून जो धान्य पिकवतो, आपलं पालनपोषण करतो, तो शेतकरी होय। शेतकऱ्यांना बळीराजा म्हणून सुद्धा संबोधले जाते। शेतकरी आपल्या समाजाचा खूप महत्त्वाचा भाग आहेत। ते आपल्यासाठी धान्य पिकवतात, शेतात राबून पिकांची काळजी घेतात, शेतात पेरणीपासून कापणीपर्यंत सर्व काम स्वतः करून आपले पोट भरतात। कृषीप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशात शेतकऱ्याला मान व न्याय दोन्ही मिळायला हवे, कारण शेवटी शेतकरी आपला अन्नदाता आहे। आपल्या देशात असे कितीतरी भूमिहीन, दारिद्र्य रेषेखाली असलेले शेतकरी आहेत, ज्यांना शेती करायची असून सुद्धा पाठीशी कुणाचा आधार नसल्यामुळे ते मागे राहत आहेत आणि त्यांच्यावर बिकट परिस्थिती ओढवली आहे। खूप अडचणी आल्या, खूप काम करावं लागलं, कोणतेही काम करावं लागलं, विक्री करावं काम करावं लागलं, म्हणजे पैसा नाही भेटे, जेवण नाही भेटे, काम म्हणजे हॉटेलात काम करावं लागलं, कुठं आपल्या खुदाचं काम करावं, खुदा इथे काम करावं लागलं, मुंबई आपल्या तिकडे गेलो होतो, बाहेर ठिकाणी गेलो, बाहेर ठिकाणी आपल्या अरे आम्हाला पेट रोटी ना भेटे, मजदुरी ना ते सांगण्याला लढणार येते, काय फायदा ते सांगणार, अशी मजबुरी खराब होती। समस्या अशा म्हणजे मला माझे वडील निघून गेल्याने माझ्यावर मग दुःखाचं डोंगर आणि मला रोज मजूर करून अशा अवस्थेत माझा एक लहान भाऊ आणि आई दुसऱ्या काबाळ कष्ट करायची, जुना दादा नव्हता, आई वडील करी, त्याच्यामुळे काहीतरी कामच करायची लोकांची, म्हणजे सार बांधून काम करायचं, पैसे। अशाच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना सन 2004-2005 पासून राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे। ही खूप महत्त्वपूर्ण योजना आहे आणि खूप चांगल्या प्रकारे अमरावती जिल्ह्याने यात काम केलेलं आहे। ही योजना 2004 पासून इम्प्लिमेंट आहे, जून 2004 मध्ये जेव्हा ही योजना होती तेव्हा 50% अनुदानावर 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर ओलीत अशी जमीन आपण अनुसूचित जातीच्या दारिद्र्य रेषेखालील आणि ज्याला स्वतःची जमीन नाही, भूमिहीन अशा दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जातीच्या व्यक्तीला द्यायचो। पण ती 2004 मध्ये जी योजना होती ती 50% अनुदानावर होती आणि 50% त्याला बिनव्याजी कर्जाने त्याच्या उत्पन्नातून त्याला ते कर्ज परतफेड करायला लागायचं। पण त्यातही खूप समस्या येत होत्या आणि म्हणून सामाजिक न्याय विभागाने त्या योजनेत थोडी ॲडव्हान्स केली, जास्त बेनिफिशियल केली आणि 100% अनुदानावर ही योजना 2018 पासून 14 ऑगस्ट 2018 शासन निर्णयान्वये म्हणजे आर्थिक वर्ष 18-19 पासून ही योजना 100% अनुदानावर इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे। या घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना 4 एकर कोरडवाहू जमीन किंवा 2 एकर बागायती जमीन उपलब्ध करून देण्यात येते। 2018 पासून 100% रक्कम ही अनुदान म्हणून देण्यात येत आहे आणि ही योजना अमरावती जिल्ह्यामध्ये दरवर्षी यशस्वीरित्या पार पाडण्यात येते। आम्ही मात्र इतकं छान काम केलेलं आहे अमरावती जिल्ह्यात की आम्ही फक्त रेडी रेकनर्सच्या रेटनी 18-19 मध्ये जमिनी खरेदी केल्या आणि नंतर मात्र थोडी जमीन चांगल्या क्वालिटीची असल्यामुळे जिल्हास्तरीय कमिटीने 20% अनुदान वाढवून दिलेलं आहे 20% रेडी रेकनर्सपेक्षा आणि जवळपास आम्ही आतापर्यंत 290 लाभार्थ्यांना अमरावती जिल्ह्यांमध्ये लाभ दिलेला आहे। याचे संपूर्ण श्रेय हे या योजनेमध्ये सतत धडपडीने काम करणाऱ्या सर्वच अधिकारी आणि सदस्य वर्गाला जाते। थोडा असा फरक केलेला आहे की जमीन वाटप करताना ज्यांनी जमीन आणली त्याला जमीन आणायचा आता प्रश्नच नाही राहिला, तर जमीन आमच्याकडे जी उपलब्ध आहे त्या जमिनीच्या उपलब्धतेनुसार त्या गावात जाऊन आम्ही दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जातीच्या लोकांची यादी ग्रामसेवकांमार्फत प्राप्त करून घेतो आणि त्यात ईश्वर चिठ्ठीनी त्यांना वाटप करतो आणि त्यातही विधवा आणि परित्यक्ता या महिलांना प्राधान्य दिला जाते, त्यामुळे खरोखरच गरजू असणाऱ्या व्यक्तीला ही जमीन मिळवली जाते आणि आम्ही पाहिलेलं आहे की या जमिनीवर लोकांनी स्वतःचं खूप सारं उत्पन्न घेऊन स्वतः आत्मनिर्भर झालेले आहे आणि खरंच सर्वांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, त्याच्यातच त्यांच्या स्वतःची घरं बांधलेली आहेत, अजूनही बरंच डेव्हलपमेंट केलेली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांचे कुटुंब आता स्वाभिमानाने आपल्या हक्काच्या शेतामध्ये मेहनतीने काम करून आनंदी जीवन जगत आहे। त्यांची मुले आता एका उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करीत असून मोठे होऊन
ती देशाच्या प्रगतीमध्ये आपला हातभार लावायला तयार होत आहेत. खूप बरं आहे देवाच्या कृपेने, खूप एवढं बरं आहे म्हणतो मी. खूप समाधानी आहे मी, समाधान झालं माझं, म्हणजे जिंदगीत काही एवढं झालं अपेक्षित सहन केलं त्या आता त्या तेवढ्या नाही करायला लागलं, सगळ्या गोष्टी बरोबर होती. त्याच्यामुळे आम्ही आज आमचं पोट, आमच्या मुलांचं आणि घराची परिस्थिती आज चांगली आहे. आणि आज आम्हाला शेती मिळाली तेव्हापासून आमचं घराची जी पहिली जी कंडिशन होती, जी परिस्थिती होती, त्याच्यापेक्षा आज थोडीफार चांगली आहे. आता म्हणजे दुसऱ्या इकडे जाण्यापेक्षा स्वतःच एक हे झालं. आणि जे म्हणजे घरी म्हणजे आईला जे काही टेन्शन होतं, जे काही त्रास होता, ती गोष्ट काही लागलं आता त्यातल्या स्वतःच्या वरात थोडंफार करून त्रास कमी. पहिले तर शेती नाही होती आपल्याला, ना समजे मी तो अंगठा बहादूरच हा, पण मला देवानं काय अकल दिली काय बुद्धी दिली तर मी यायला शिकवला की आपण असेच राहिलं तर राहिलो, पण पोरायला मुलायला तरी साबूत करा म्हणून मी यायला शिकवला. ही योजना अशीच यशस्वीरित्या अमरावती जिल्ह्यामध्ये राबत राहणार असून इथल्या समस्त गरजू शेतकऱ्यांना याचा लाभ पुढेही मिळत राहणार हे ध्येयवादी सामाजिक न्याय विभाग तेवढ्याच तत्परतेने आपले काम करून अनेक शेतकऱ्यांना मदत करणार. कारण शेतकरी आहे म्हणून आपण आहोत याची जाणीव आम्हाला आहे.